कोकणामध्ये आज बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राजकीय धुमाशान पाहायला मिळणार आहे, त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे कोकणातल्या घडामोडींकडे आहे। गेल्या काही दिवसांपासून बारसूचा मुद्दा चांगलाच तापलाय आणि त्यात आज आता राजकीय वातावरण सुद्धा तापणार आहे। रिफायनरी विरोधकांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे आज बारसूत येणार आहेत। ठाकरे गटाने त्यासाठी जोरदार तयारी केली आहे आणि सध्या सचिन अहिर बोलतात, थेट जाऊया। ऐकतील की नाही हाही एक प्रश्न निर्माण होऊ शकतो, पण म्हणून कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे आणि म्हणून कुठच्याही प्रकारे तिकडे अनर्थ होता कामा नाही, या दोन्ही बाजूची जबाबदारी आहे। व्हेरिकोस बेन्सच्या संबंधित तज्ञाकडून 30 मिनिटाच्या वेदना रहित प्रक्रियेद्वारे तुमच्या व्हेरिकोस बेन्सवर उपचार करा। करण्यासाठी 9701688544 वर कॉल करा। आम्ही ती जबाबदारी प्रामाणिक पार पाडण्याचा प्रयत्न करतोय, म्हणूनच आज तुम्ही पाहिलं असेल की आम्ही सभा घ्यायची आमची इच्छा होती, सभाला परवानगी नाकारलेली आहे आणि म्हणून आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी या सर्व लोकांना जाऊन भेटून त्यांची बाजू समजून घेणार आणि पक्षाची पण भूमिका जी आहे ती त्या माध्यमातून सांगण्याचं काम करणार। निलेश राणे असं म्हणतायत आणि नितेश राणेंचं असं म्हणणं आहे की मुंबईतून उद्धव ठाकरेंची माणसं ही जिलेटिनच्या कांड्या आणि गुंड घेऊन बारसूला जातात, मला तर आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न करतात। मला असं वाटते काड्या घालणाऱ्यांनी कांड्याची चर्चा करावी हे दुर्दैवी आहे, त्याच्यामध्ये आम्ही जाऊ इच्छित नाही। भंडाऱ्याची उधळण म्हणजे स्विच ऑफ।